subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. भारतीय जनता पार्टी पुरस्कृत हा नवी मुंबई मधील एकमेव उत्सव आहे। या प्रतिष्ठानला एकूण 18 वर्ष झाली असून या ठिकाणी दत्ता घंगाळे आणि अश्विनी घंगाळे व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात नवरात्री उत्सव साजरा होत आहे। यावेळी आमदार गणेश नाईक व मोठ्या प्रमाणात भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते। दत्ता घंगाळे यांनी पुष्पगुच्छ देऊन देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार केला। आज 18 वर्षापासून या ठिकाणी नवरात्र उत्सव सुरू आहे। सुरुवातीला साईराज प्रतिष्ठान आणि यांच्या वतीने होत होता। गेल्या 6 वर्षापासून धर्मवीर संभाजीराजे म्हणजे एकत्रितरित्या 18 वर्षे या उत्सवाला झालेली आहेत आणि भारतीय जनता पार्टी पुरस्कृत असणारा हा नवी मुंबईतील एकमेव उत्सव आहे। आणि आमची अशी अपेक्षा होती की जे जुने जाणते कार्यकर्ते आहेत, जुने कार्यकर्ते इतक्या वर्षापासून या ठिकाणी भाजप पुरस्कृत नवरात्रोत्सव साजरा करतात, ज्यावेळेला ह्या नवी मुंबईमध्ये भारतीय जनता पक्ष हा वेगळ्या स्थानावरती होता, त्यावेळेला लोक यांच्याकडे कार्यकर्ते आहेत की नाही या आशेने बघत होते। तेव्हापासून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते काम करतात आणि आदरणीय फडणवीस साहेब या ठिकाणी आल्यामुळे त्या कार्यकर्त्यांच्या मनात एक ऊर्जा प्राप्त झालेली आहे की आपला नेता जो आपल्या कौतुकाची थापच या नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने त्यांनी या शिवड मंडळातील कार्यकर्ते भाजप कार्यकर्त्यांच्या पाठीवर टाकली असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार। मंडळाचे अध्यक्ष म्हणून मी जरी संस्थापक अध्यक्ष असलो तरी आमचे सर्व या ठिकाणी आमचे भाजपचे मंडळ अध्यक्ष आहेत जयवंत तांडेलजी, त्याचप्रमाणे आमची सगळी नवरात्रोत्सव टीम असेल, सुधीर जाधव असेल, राजेश जाधव असेल आणि पूर्ण टीम, ह्या पूर्ण टीमचे आता तुम्ही बघत असाल की मी सकाळपासून त्या कार्यक्रमाला होतो, या ठिकाणी मी उपस्थित सुद्धा नव्हतो, परंतु सगळं नियोजन जे आहे ते या कार्यकर्त्यांनी केलं, त्यामुळे ह्या सगळ्याचं श्रेय जे आहे ह्या पूर्ण 18 वर्षाचं असेल, 6 वर्षातलं असेल, ह्या प्रत्येकल्या प्रत्येक ह्या कार्यकर्त्यांचं। सर्वप्रथम मी सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा देते। आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या ठिकाणी नवरात्रीच्या उत्सवात उपस्थिती दाखवली, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते। कालच आपले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरजी साहेब ते पण या ठिकाणी आले, त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार व्यक्त करते। व्हिडिओ जर्नलिस्ट सुमित्रासह प्रियोज बंजारी रिपोर्ट नवी मुंबई। सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज।